तर आता शूट झालेला आहे, 8:30 झालेत आणि आता निघतो आम्ही सह्याद्री ढाब्याला. काय म्हणते? आम्ही खाणं आमच्यासोबत खायला घेतलंय. काय म्हणतो बाकी? चिकन चटवडा आलेला आहे आपला. नेहमीच्या गार्डनला आलोय आम्ही, खांदेश्वर गार्डन. पॅन्ट का एवढी खराब झाली? कशाने पडलीस तू माझ्या नजरेतून? आज बघा काय घेऊन आलोय. बॅडमिंटन. एवढा काळा नाही मी. कावळा असल्याचे मत कलर. चला आता चालतोय, मजा करतोय, ब्रीदिंग एक्सरसाइज पण करायची. चला नंतर मी. तर मंडळी आम्ही आलोय आमच्या नेहमीच्या खांदेश्वर लेक जवळ एन्जॉय करायला. तर हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. त्यांना माहिती आजकाल भरपूर दिसायला लागले. त्यांना माहिती आहे तो व्हिडिओ मध्ये घेतो ना, त्यांना फुटेज देतात. आणि आता बॅडमिंटन खेळतो. येस बघू आता माधुरी किती चांगली खेळते, कारण भरपूर दिवसांनी खेळते. तसं पण तिला खेळता येत नाही. बघितले याचे स्किल्स बघा बॅडमिंटनचे. तर मंडळी रनिंग करून आलेलो आहे आणि आता मला खायचा माझा फेवरेट अंडा, जे मी आता बनवतोय. हाफ फ्राय बनवणार आहे दोन अंड्याचा. मंडळी नमस्कार. आणि लिपस्टिक लागले, शूट झालाय आता. सो BTS बघा हा. ओ हे काय लाल लाल? अगं तूच तर बोलली ना पपी घेऊन या. ओ हे काय झालं? आता पहिले चालत ये आणि मला बघ. ओ हे काय झालं लाल लाल? अहो जावा ना शेजारीकडून पप्पी घेऊन या. काय बोलतेस? आलोच. A few moments later. ओ हे काय झाले लाल लाल? अगं तूच तर बोलली ना पप्पी घेऊन या. ओ ही पप्पी बोलली नव्हते मी, पप्पी म्हणजे कुत्रा बोलले होते मी. कसं माकडच बनवते ना बघ. तर आता शूट झालेला आहे, 8:30 झालेत आणि आता निघतो आम्ही सह्याद्री ढाब्याला. पनवेल पासून इथे खांदाकोली तिथून जवळच आहे 10 मिनिटांवर. सो तिकडे चाललोय आम्ही आता. त्यांनी बोलवलंय जेवायला, इन्व्हिटेशन दिलंय. सो आता निघूया, तिकडचं जेवण बघूया. तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग आणि लाईक करून टाका. तर मंडळी रेडी झालेलो आहे, आता निघूया. माधुरी पण रेडी आणि आमच्या बरोबर प्रोजेक्ट आहे इथे. सो आम्ही तिघे चाललो आहोत. सो चला आता तिकडे जाऊन भेटू डायरेक्ट सह्याद्री. रेडी? काय बोलते? आता पोहोचलोय सह्याद्री हॉटेल ढाबा. बस खांदाकोलीतून फक्त 10 मिनिटांवर आहे. इकडे फॅमिली सेक्शन आहे आणि इकडे मुलं वगैरे जे बसतात ती आहे. तर आता भेटत आपल्याला देवीदास दादा, ज्यांनी आपल्याला सह्याद्री ढाब्यासाठी इन्व्हाइट केलं. कोटी चालली का? अरे वा, जागा फुल आहे आज, फॅमिली भरपूर आली. चला तर एंट्री करूया, ढाबा कसा आहे बघूया. तर ढाब्यात एंट्री करताच वाव, काय वाईब होती राव इथली, एक नंबर. सगळे फॅमिली इकडे एन्जॉय करत होते, भरपूर अशी झाडे, त्याच्यावरती लाइटिंग आणि खाली सिटिंग अरेंजमेंट. वाव काय मजा आली. चला आता जेवण पाहूयात कसं आहे ते. चिकन चटपटा आलेला आहे आपला माधुरी. चटपटा इज लुकिंग लाइक अ चटपटा. चटपटा आता एक एक डिश येणार आहे. सो आम्हाला जास्त बोलता नाही येणार, कारण पाणी येतो तोंडातून. सो आम्ही डबिंग देऊ. कशी वाटते? टेम्पटिंग वाटते ना. चिकन तंदूर आलेलं आहे. सो चिकन 89 इकडे लपेटा, इकडे चना कोली एवढा. हा सगळ्यात भारी आयटम आहे आमचा. तर फोटो व्हिडिओ काढल्यानंतर मस्त आम्ही खायला सुरुवात केली. खरंच सांगतो एक नंबर डिशेस होत्या, अगदी टेस्टी आणि रुचकर.
आणि इकडे रोटी आलेत आम्हाला दोघांसाठी आणि माधुरीसाठी मसाला भाकरी आली इकडे. लपेटा फेमस आहे आणि तिकडे आता बघा पोपटी चालली तिकडे फॅमिली वगैरे पोपटी चिकन पोपटी करत असतील. तर देवीदास दादा आणि त्यांची फॅमिली आली होती तर सर्व एकत्र मिळून पोपटी करत होते आणि मस्त आम्ही तिकडे फोटो बिटो काढले, टाइम स्पेंड केला, वाव मजा आली राव. नंतर आमचा सेल्फी सेशनही सुरू झाला, मी माधुरी त्यांची फॅमिली सगळे एकत्र मिळून आम्ही मस्त फोटोज काढले, टाइम स्पेंड केला. सो खरंच खरंच या हॉटेलला नक्की या आणि इथल्या सगळ्या डिशेस ट्राय करा. ढाब्याचे नाव लक्षात ठेवा, सह्याद्री ढाबा टेंबोडे पनवेल. फायनली मंडळी जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय आमच्या प्रवासाला घरी. आता चालायचं पण भरपूर खाल्लंय, सो सगळ्यांशी त्यांची फॅमिली पण भेटली, मजा आली. आता निघूया. A few moments later इकडे सिकेटेला चालायला जाता. एक तास तरी चालू आहे, एक तास तरी थंडी आहे, तासभर ही बघ एकत्र राऊंड मारून घरी जायची. पाणी प्यायचंय का? चला तर म्हणजे व्लॉग एंड करायचा टाइम आला, हा व्लॉग इथे संपूया. इथेपर्यंत आला असेल, व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते. तोपर्यंत जय महाराष्ट्र, पुन्हा भेटूया लवकरच, बाय.